मैं मेरे लोकल मराठी लैंग्वेज में मैं मेरा आज बजट पे मेरी सूचनाएं देना चाहता हूं। अध्यक्ष महोदय, मी रेलवे बजेटच्या अनुषंगाने ज्या गोष्टी या ठिकाणी चर्चा झाल्या त्या परत न बोलता काही नवीन सूचना या ठिकाणी ज्या रेल्वे मंत्र्यांनी अपेक्षित ठेवल्या त्या बोलू इच्छितो। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या मी ज्या उत्तर महाराष्ट्राच्या भागातून येतो, अध्यक्ष महोदय, वर्ल्ड फेमस केव्स अजंता इज आर देअर। सर, अगर रेलवे मिनिस्टर सर को मैं रिक्वेस्ट करूंगा कि सर अगर ये अजंता केव्स रेल ट्रैक पे आता है तो दैट विल बी अ ग्रेट फॉर आवर इंडिया टू। जो फॉरेन से जो टूरिस्ट आते हैं उनके लिए सुविधा बहुत अच्छी होगी। हालांकि आज मैं ये कहना चाहता हूं कि ब्रिटिश काल से जो मेरी चालीसगांव धुले लाइन थी, दिस इज द गवर्नमेंट हु चेंज द सिनेरियो। 70 साल में किसी सरकार ने ध्यान दिया नहीं, जो ट्रेन जो थी वो वैसे की वैसी लाइन, ना इलेक्ट्रिफिकेशन ना उसका ब्रॉडगेज में कन्वर्ट किया गया था। अध्यक्ष महोदय, मी महत्वाची फक्त सूचना करेल कि त्या ठिकाणी जामनेर पाचोरासाठी बजेट मध्ये प्रोविजन करण्यात आली। मी मंत्री महोदयांना धन्यवाद देईल आणि जामनेरहून फक्त 20 किलोमीटर वर अजंता लेणी त्या ठिकाणी आहे। जर अजंता लेणी जर त्या ठिकाणी जोडल्या गेली तर खूप चांगल्या पद्धतीने देशाला उपलब्ध होऊ शकते। अध्यक्ष महोदय, औरंगाबाद चाळीसगाव या रेल्वे मार्गाची मागणी सातत्याने 30 वर्षापासून आहे। फक्त नरेंद्र मोदी साहेब आणि पीयूष गोयल साहेब आपल्याकडून महाराष्ट्राला अपेक्षा आहे की आपण हा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र जोडण्याचं काम त्या ठिकाणी करू शकतात। आम्हाला खात्री आहे की हा आपला महाराष्ट्राचा सुपुत्र त्या ठिकाणी न्याय देईल। अध्यक्ष महोदय, शेवटची सूचना मी त्या ठिकाणी करेल, मी मनापासून धन्यवाद देईल, सरकारला धन्यवाद देईल। साहेब, मी आज 41 वर्षाचा आहे अध्यक्ष महोदय, पण मनमाड ते जळगाव लाईन दोन लाईनचं तीन लाईन करण्याचं कुठल्या सरकारने धाडस केलं नाही, ते धाडस आपल्या सरकारने केलं। मी रेल्वे मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो। भुसावळ जळगाव तीन लाईनच्या ऐवजी 4 लाईन करण्याचं धाडस केलं, कनेक्टिव्हिटी वाढते, रोजगार मिळवायचा असेल तर महत्वाचं रेल्वे कनेक्टिव्हिटी केली पाहिजे, ते माझं सरकार करतंय, हा मला मनापासून आनंद आहे। अध्यक्ष महोदय, 13 तास सकाळी 11 पासून आपण 12 वाजेपर्यंत कामकाज चालवत आहे आणि आमच्यासारख्या नवीन खासदारांना आपण संधी देत आहे, मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो। आणि रेल्वे मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण फक्त नवीन सूचना सांगितल्या म्हणून त्या मांडल्या, खरं तर प्रवाशांच्या माझ्या खानदेशवासियांच्या अपेक्षा आहे की पुणे धुळे पुणे मुंबई या कनेक्टिव्हिटी आणि काही स्टॉपेज मिळाले पाहिजे। मला खात्री आहे की आपण त्या लक्षामध्ये घेऊन त्याला न्याय द्याल। धन्यवाद।